माजी खासदार भावना गवळींचं राजकीय पुनर्वसन होणार. शिवसेनेकडून भावना गवळींची विधान परिषदेत वर्णी लागण्याची शक्यता. विधिमंडळ परिसरात सत्ताधारी विरोधक आमने सामने. राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसची घोषणाबाजी, तर प्रसाद लाड यांचा मदा सानवेंच्या विरोधात आंदोलन. मजबूत विरोधी पक्षनेता काय असतो ते देशानं काल संसदेत पाहिलं. एकटं राहुल गांधींनी भाजपच्या मंत्र्यांना गुडख्यावर आणलं. राहुल गांधींचं कौतुक करताना संजय राऊतांचा भाजपला खोचक टोला. नाशिक शिक्षक मधून महायुतीचे उमेदवार किशोर दराडे विजयी, तर अपक्ष विवेक कोल्हेंचा पराभव. ज्यांनी त्रास दिला त्यांचा सत्यानाश झाला. अर्जुन खोतकरांची नाव न घेता रावसाहेब दानवेंवर टीका. विधानसभेला चालण्यात महायुतीचे गणित बिघडण्याची शक्यता. अकोल्यातील शेतकऱ्यांचं दूध दरवाढीसाठी 2 दिवसांपासून उपोषण. दुधाला 40 रुपये हमी भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांची मागणी. ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणी सुरेश कुटेवर 27वा गुन्हा दाखल. सुरेश कुटेला न्यायालयानं सुनावली 4 दिवसांची कोठडी. मुंबई ठाकरेंचे 2 शिलेदार विजयी. मुंबई पदवीधर मधून अनिल परब, मुंबई शिक्षक मधून जमो अभ्यंकर विजयी. पंकजा मुंडेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट. विधान परिषद उमेदवारी अर्जानंतर घेतली भेट. नवनियुक्त मुख्य सचिव सुजाता सॉनिक यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट. अजित पवारांकडून सुजाता सॉनिक यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आजपासून भारतामध्ये नवीन कायदे लागू. राज्यातील पहिला पायलट प्रोजेक्ट नवी मुंबईतून सुरू. सांगलीमध्ये विधान परिषदेवर सदाभाऊ खोत यांचे आमदार म्हणून उमेदवारी जाहीर झाल्यापासून कार्यकर्त्यांचा जल्लोष. यावेळी महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित. पनवेलमधील नयना प्रकल्प रद्द करावा यासाठी शेतकऱ्यांचं उपोषण. बेलापूर मधील नयना प्रकल्प कार्यालयाखाली उपोषण. छत्रपती संभाजीनगर मधून गोव्यासाठी विमानाचं आज पहिलं उड्डाण. लखनौ नागपूर संभाजीनगर आणि गोवा विमान सेवेला प्रारंभ. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा बर्फीवाला उड्डाण पूल पुन्हा बंद. 4 जुलैपासून दोन्ही पुलावर वाहतूक सुरू होणार. बार्बाडोसमध्ये जोरदार वारा आणि पावसानं देशात चक्रीवादळ. टीम इंडिया आणि भारतातील मीडिया बार्बाडोसमध्ये अडकले. ईशान्य भारतामध्ये जोरदार पावसाचा तडाखा. आसाममध्ये अतिवृष्टीनं ब्रह्मपुत्रा नदीला पूर. गोलाघाट जिल्ह्याचा काही भाग पाण्यात बुडाला. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा बारीमध्ये सहभागी. कौशल्य विकासाच्या जनजागृतीसाठी प्रशिक्षणार्थींच्या दिंडी पायीवारीमध्ये सामील. पुण्यातील लोणावळ्यामध्ये दिवसभर पावसाचा जोर. गेल्या 24 तासात 136 मिलीमीटर पावसाची नोंद. चिखलदऱ्यामध्ये ढग उतरले जमिनीवर. निसर्ग सौंदर्यानं नटला मेळघाट. रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये धुकं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.